नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। मी वसई पापडी गावातून बोलतोय। तुम्ही म्हणजे एकदा मला सल्ला दिला आणि तुमच्या सल्ल्याने मी अडचणीतून आरामशीर बाहेर पडलो। त्याचप्रमाणे माझ्या भावाला पण सल्ला दिला होता की मुलगा डिग्री वगैरे घेईल पण वेगळ्या दिशेला लागेल, त्यासाठी मंत्र दिला। भावांच्या सिरियस घेतलं नाही, त्यात तुमची चुकी नाही। तुमचं मासिक मी जवळ 14-15 वर्ष बघतोय, वाचतोय आले लक्षात। तुमचे ठोक ताळे भविष्य आणि अंदाज बरोबर येतात। एक नम्र विनंती आहे की त्यावेळेला मी बघत होतो, त्यावेळेला मी वाचत होतो, आता यूट्यूबवर बघतोय, पण तुम्ही ग्रहांच्या भाषेत बोललात तर आम्हाला बरं होईल, म्हणजे इतरांना योग्य तर आम्हाला सल्ला देता येईल। कारण का गावात तरी कोणी नाही आहे, आज बऱ्याच वेळेला उलट सुलट सल्ले होतात। नाही माऊली काय मेहरबानी वगैरे म्हणून आता आपल्या ग्रुपवर बरेचसे ज्योतिषी आहेत, गुरुजी आहेत आणि ज्योतिषाचार्य सुद्धा आहेत। त्यांची सुद्धा अशीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही ग्रहांच्या भाषेत बोला, म्हणजे आम्हाला सुद्धा इतरांना योग्य ते मार्गदर्शन देत आहे। फार महान विचार केला तुम्ही, ते सहाय्य लागेल ते मी देईन। तुम्हाला आठवतं का बघा, पाठीमागे एक मी व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे, 18 वर्षापूर्वी एक बाई, पूर्वी येत होती माझ्याकडे, नाही असं नाही, माझ्याकडे पत्रिका घेऊन आली मुलाची आणि मॅरेज मॅची, मुलाची आणि मॅरेज मॅची। तर मी तिला सांगितलं त्याच्यावर लग्न करू नका। आता मॅरेज मॅचिंग आणली आहे, ते मॅरेज मॅचिंग मध्ये काही लिहिलेलं असतं, नाही असं नाहीये, लक्षात आलं। हे कसं काय झालं तर प्रथम द्वितीय चतुर्थ षष्ठ अष्टम आणि 12 स्थान, याला व्यवस्थान म्हणतात। बऱ्यापैकी आयुष्याचा अंदाज घेऊ शकतो आपण आणि मला त्या पत्रिकेत ते वाटलं होत। राहिले मॅरेज मॅचिंग आणि तिने जे आणलं होतं मी ते बघितलं नाही, साईला याच्याकडे लग्न करू नका झालं। तिने बाहेर 5-6 ज्योतिषांना वगैरे दाखवलं, त्याने झालं बिंदास करा, अंदाज करा, काय होणार नाही। लग्न झालं आणि 1.5 वर्षात तिचा जावई ऍक्सिडेंट मध्ये गेला। नंतर तिने या रिलेटिव्हला माझ्याकडे पाठवलं, ते म्हणे सध्या दादरला बसत नाही, मुलुंडलाच बसतात, तुम्ही त्यांना दाखवा। लक्षात आलंय मंडळी? आता तुम्हाला ज्योतिष येतं पण मी ग्रहाच्या भाषेत बोलणार तरी सुद्धा कॉमन माणसाला समजेल, हे सुद्धा लक्षात घ्या, बरोबर आहे। तर बरेच वेळेला सौम्य मंगळ दाखवला जातो, मी नाही म्हणत नाही सौम्य मंगळ आहे, पण कुठल्या भावात आहे, स्थानात आहे, त्याला खूप महत्व आहे।
ते सुद्धा किती अंशावर आहे, किती डिग्रीवर आहे हे बघा. बाल्य पहिली अवस्था असते, अवस्था म्हणतोय बाल्य पहिली अवस्था, मृत अवस्था, अशा पाच अवस्था आहे, आलं लक्षात? त्याच्यावरून ठरत. बाल्य म्हटल्यानंतर लहान, लहान त्याचा काहीच उपयोग होत नाहीये, म्हणजे त्याच्यासाठी सौम्य मंगळासाठी होत आहे. आणि मृत अवस्था मेलेलं आहे, लक्षात आलंय? मेलेलं आहे तो तरी काय करणार. आणि म्हणून अंशात्मक कुंडली महत्वाची आहे, लक्षात येत आहे मंडळी? आणि तुमचा उद्देश छान आहे आणि तो मी पुरवणार, बरोबर. त्याच्या अगोदर प्रत्येक भावात म्हणजे हाऊसमध्ये एक सात आठ विषय असतात, कधी नऊ असतात, कधी काही दहा असतात, अंदाजे असतात. आता प्रत्येकाचं मी विश्लेषण करत जर बसलो तर यूट्यूब अपुरा पडेल, लक्षात येत आहे? त्यातले मी एक दोनच पॉइंट घेणार आहे. प्रथम स्थान हे स्वतःविषयी सांगतं, स्वतःच्या स्वभावाविषयी सांगतं, त्यातून त्याच्या डोक्यात चाललेले विचार काय असतील याचा अंदाज बांधता येतो. नाही असं नाही, हे एक झालं. आता दुसऱ्या अर्थात इतर विषय आहेत. दुसऱ्या स्थानावर आपल्याला पैसा कळतो, पैशाचा अंदाज घेता येतो. आता गंमत अशी आहे की मॅरेज मॅचिंग आणली होती, पैसा अरे म्हणजे पार्टनर पैसा देईल तर दुसरा पार्टनर म्हणजे ज्याला आपण म्हणतो थोडक्यात लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे उंबरड्यावर माप ठेवलं जातं आणि पायाने ओलांडून लक्ष्मी घरात येते. ही परंपरा आहे आपली, बरोबर आहे लक्षात? तर हे दुसऱ्या हाऊसवरनं कळतं. त्यानंतर काय बडबडतू शक बडबडू शकेल? नरशनी वक्री असेल. वक्रीचा अर्थ तुम्हाला माहिती असे आहेच की मागे सावून झालेल्या वक्रीचा अर्थ, तर वाईट फोडते. आणि मागे लागला की चांगलं गे. आता सध्या मकरेमध्ये शनी आहे, पुढचे कुंभेमध्ये आहे आणि धनुमध्ये आहे, लक्षात येतो? तर हिच्या अडीच वर्ष, ह्याची अडीच वर्ष, ह्याची अडीच वर्ष, हे साडेसात वर्ष शनी दशा असते. शनी दशा असली आणि दशा बघून कोणी लग्न केलंय का हो, मुहूर्त बघून केलेलं आहे, आलं लक्षात? तेच लोकांच्या लक्षात देत नाही. आता ह्याच्यात धैया, धैया म्हणून जो काही प्रकार आहे, मी म्हणणार नाहीये की जवळजवळ साडेसाती सारखा असतो, नाही, त्याच्यापेक्षा खूप हा भयानक प्रकार आहे. धैया दर वेळेला अडीच वर्षांनी येतो, इथे अडीच वर्षांनी येतो, म्हणतोय अडीच वर्षांनी येतो आणि दहा दहा वर्षांनी येतो, लक्षात आले? असा एकंदर हा प्रकार आहे. तर ही साडेसाती जी आहे, अडीच 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 हा टप्पा म्हटलं जात ह्याला, आलं लक्षात? आणि फार महत्वाचं आहे.
आणि धैर्य म्हणजे चंद्र राशीपासून चौथा शनी आणि आठवा शनी असेल त्याला धैर्य संबोधलं जात. आपण आता तृतीय स्थान बघूया. तृतीय स्थान म्हणजे चौथ्या स्थानाचं व्यवस्थान म्हणजे चतुर्थमध्ये तृतीयमध्ये आपल्याला कळतं की आईने घेतलेलं घर ते कसं घेतलं, काय काय करावं लागलं. त्याचप्रमाणे तृतीयमध्ये भावंडांचा सुद्धा अंदाज आपल्याला लावता येतो. आता चतुर्थ स्थानामध्ये जर शनी बरोबर शुक्र असेल तर ते घर कसं लेटेस्ट बनवलेलं असतं हे चतुर्थ स्थानावरनं लक्षात येतच येत. राहिले पाचवं स्थान, तर हे मुलाविषयी सांगत. मुलगा कसा आहे, मुलांची कोणाची संगत लागली आहे आणि वाईट आहे का चांगला आहे हे पंचम स्थानावरून त्याचा अंदाज आपल्याला घेता येतो. इकडे नीट लक्ष द्यावं लागेल. मंडळी षष्ठ स्थान, तसं प्रत्येक स्थानामध्ये कमी जास्त आहे पण मी एक दोन गुण घेऊनच जातो. षष्ठ स्थान हे रोगस्थान आहे, त्याचप्रमाणे हे दुश्मनीचं स्थान आहे. आलं लक्ष. आता सप्तम हाऊस सहा सहावा हाऊस हा व्यवस्थान आहे. अंदाज घ्या ना की बाबा रोग कुठला आहे. पैसा खर्च करा मी म्हणत नाही पण याचा पण अंदाज घ्या. त्यानंतर दुश्मनी असेल, मग ती पार्टनरवर असेल, बोलत असेल न बोलत असेल, तिकडेही लक्ष द्या. आणि शस्त्र सांगत हे वैशिष्ट्य आहे. मी फक्त दोनच घेतलेले आहे. सप्तमस्थानाचाही अंदाज घ्या. मंडळी सातवं स्थान हा पार्टनरचं स्थान आहे, व्यवहाराचं स्थान आहे. आपला पार्टनर कसा आहे हे दाखवलं जातं. व्यवहार कसा करायचा ह्याचाही अंदाज घेतला जातो. हे सप्तम स्थान आहे आणि बराचसा आपल्याला अंदाज येऊ शकतो. कारण मी म्हटलं ना व्यवस्थान आहे सप्तम स्थान, सहावं व्यवस्थान आहे. ही दुश्मनी सुद्धा सप्तमावरूनच बघितली जाते. आठवं स्थान आहे, हे आठवं स्थान सासरवाडीविषयी आहे. तसं चिंतेचं स्थान आहे आणि याच्यावरून आपल्याला बराचसा अंदाज घेता येतो. चिंता कुठल्या प्रकारची आहे, काय आहे, लक्षात आले मंडळी. मंडळी नवम स्थान स्पेशली वडिलांविषयी विचारलं जातं, नाही असं नाही. कॉमन भाषे ह्या इथे कॉलेज, तर तिसरं स्थान शाळा. तिसरं स्थान म्हणजे निबंध, आठवं स्थान म्हणजे प्रबंध. लक्षात आले मंडळी. आणि राहिले ही पत्रिका कशी बघायची. अटी तटी असेल तर अजिबात माझ्या नाही. सांगायचं म्हणजे आज आपल्या भाषेत सांगतोय की सर्वसाधारण मगाशी बोललो ना की आपण त्या बाईंनी जे काही पत्रिका आणली होती
तर पत्रिकेच्या भाषेत ओके दाखवतो नाही असं नाही. आणि आता शाळेच्या भाषेत बोलूया. जगाला माहिती आहे आज क्रिकेटमध्ये बाप आहे आणि विचारायचं नाही जग ओळखत. शाळेच्या भाषेत 34% मिळालं आणि 9 नापास झाले संपलं का आणि 35 म्हणाले की पास. अजेव ही शाळेच्या भाषेत तस 18 गुण मिळाले त्यांचे म्हणून मजा नाही लक्षात आलं. हे 9 स्थान झालं. 10 स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखलं जात आणि ह्या इथे तुम्हाला सगळं मिळत नेम फेम सगळं मिळत फक्त पैसा मिळत. आज अशी कितीतरी उदाहरण आहे की सगळं मिळतं त्यांना अगदी पारितोषिक सुद्धा मिळतात पण पैसा मिळणं नाव होतं. आणि तुम्हालाही माहिती आहे असे बरीच जण आहे की नाव आहे पैसा नाही. हे 10 स्थानावरनं आपल्याला कळू शकत. 11 स्थान हा कल्पतरू आहे. कल्पतरू म्हणजे जसा तुम्ही विचार करा मागाल ते तुम्हाला मिळेल. बहुतेक असं वाटतं संत ज्ञानेश्वरांनी ह्या भागाकडे बघूनच लिहिलं जे जे वांचिल ते ते लावो प्राणी जा जे तुम्ही विचार कराल ते मिळेल. तर असं हे इच्छापूर्ती करणारं स्थान आहे. ह्या स्थानासारखं कुठलंही स्थान नाही. इतकं उत्कृष्ट स्थान आहे. लक्षात आले मंडळी. 12 स्थान ह्याला व्यवस्थान सुद्धा म्हणतो म्हणजे वैराग्य. हो घरी बसून सुद्धा वैराग्यात राहता येत. आपले संत कुठे गेले होते आपल्याला सोडून आपल्यामध्येच होते. कुठे हिमालयात जाऊन बसले होते. आणि ह्या इथे तुम्हाला फार महत्वाचं आहे की इतरांपासून दूर जायची गरज नाही. वैराग्य आहे ना. संत तुकाराम माऊली संत ज्ञानेश्वर माऊली एवढे संत आहेत. संत जनाबाई आपल्यातच होते. वैराग्य होत काम करायचंय नाही असं नाही पण वैराग्य सारखं. तर हा माझ्या दृष्टीने महत्वाचं स्थान आहे. वेळ मिळेल ना मिळेल पण हा दिलेला प्रयोग खात्रीपूर्वक आहे. मी माझ्या काही रिलेटिव्हनी ह्याचा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही जरूर करा. आता एक अशी माऊली होती नाही असं नाही की बाबा महागाई आहे म्हणून गणपती आणायचा नाही. आता तुम्ही निर्णय फिक्स केला दुखवायचं कशाला. म्हणलं ठीक आहे बाबा. आता गणपती म्हटल्यानंतर पहिल्यांदा डोक्यात आपल्याही डोक्यात येतं सगळ्या मुलांचं येणारच. माझ्या नातवाला सांगितलं बाबा एक दगड घेऊन घेऊ काही घेऊ बाबा हा गणपती आहे. तो म्हणणार आजोबा सोंड कुठे तस. हा जो प्रयोग आहे हा सिद्ध प्रयोग आहे. बर खर्च येतो किती तोही तुम्ही ठरवा. आणि हा फक्त गणपतीलाच पहिल्या दिवशी सिद्ध होतो म्हणून आत्ता सांगून ठेवतो. एक सुपारी घ्या नेहमी रोटा असते रोटा नाही पूजेची सुपारी घ्या. आलं लक्षात. म्हणजे सत्यनारायणला वगैरे आपण ठेवतो शुभ कार्याला ठेवतो ही गणपतीचा जो रूप आहे ना. आता त्यांना म्हणता येईल की ह्याला सोंग कुठे असं नाही. हे खूप काम करणार आहे. तर ही सुपारी घेतल्यानंतर ही पाटावर ठेवा. तिला तुमच्या हिशोबाने जसं अभिषेक करायचं तसा करा. कोणी पाण्याचा करेल कोणी कशाचा करेल कोणी मधाचा तुपाचा वगैरे करतो नाही असं नाही.
त्यावेळेला एक महत्वाचा मंत्र देतोय, तो खूप महत्वाचा आहे आणि तो मंत्र ओ गण गणपतये नमः, ओम गण गणपते नमः। या स्पीडने जरी गेला तरी 9 मिनिटं लागते, मोजण्यात वेळ घालवायचा नाही। मोबाईल अलाराम लावा, आलं लक्षात? नंतर ती सुपारी उचला, कचऱ्या बिचऱ्यात टाकू नका, लक्षात येते? ती बाजूला ठेवा आणि लॉकडाऊन ज्यांना नसेल कधी शक्य होईल त्यांनी ती पाण्यात सोडून द्यावी। खर्च तरी किती येतो? खर्च पण येत नाही आणि पुढे मला वेळ मिळेल ना मिळेल गणपतीच्या वेळेला, म्हणून हा तुम्हाला प्रभावी मंत्र देत आहे। परत एकदा सांगतो की डायरेक्ट मला फोन करू नका, म्हणून ऑफिस मधल्या फोन करा, खाली दिलेलंच आहे म्हणून ऑफिस पहिलं तिथे रेफरन्स द्या, ते सांगतील त्या नियमाने पालन करा आणि नंतर माझ्याशी बोला। डायरेक्ट कोणीही संपर्क करू नका, तुम्हाला माहितीये महाराष्ट्रात प्रचंड लोक आहे आणि मग आपण ठरवू की बाबा काय करायचं कसं करायचं कुठला प्रॉब्लेम आहे। आणि आतापर्यंत अनेक लोकांना याच्यातून अडचणीतनं सोडवले। मंडळी, मला माझ्या जीवनात आंबट गोड खारट तिखट जे काय शिकवलं त्यांना मी माऊली म्हणतो। माऊली आणि श्री समर्थ स्वामी महाराज माऊली यांच्याबद्दल मी 4 शब्द बोलत आहे। भगवान सभी को एक ही मिट्टी से बनाता है, भगवान सभी को एक ही मिट्टी से बनाता है, बस फर्क इतना ही है कि कोई बाहर से खूबसूरत होता है, कोई बाहर से खूबसूरत होता है तो कोई भीतर से। जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय।